चढ़े कीर्तना तरंग भड़े आनंद वारी आनंद वारी इति हरि चे दास येम धर्म वाट पाहे निरंतर जोडुनिया करतिष्ठ तसे तुका म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते पांडुरंगा करू प्रथम स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन युक्ती भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधु सारजाचे चतुर्णाचे आत्मजावा सिद्धी पाविजी सहजादीच्या चरण बजा दंडवत आता बंधु देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माझे दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया माझे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिगता बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणूया पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा मा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनी श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे. अनुराधाताई राजेंद्रजी नागवडे त्यांचं गाव काष्टी तालुका श्रीगोंदा काल माझ्या कीर्तनाला होत्या. बबनराव पाचपुते साहेबांच्या भावाचं पुण्यस्मरण काल इकडे आल्यावर बॅनरवर त्यांचा फोटो पाहिला म्हटलं इकडे कसं काय मला वाटलं माहेर असेल त्यांचं. मग ते सांगितले की कारखान्याच्या संबंधाने तेव्हा त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने इथल्या सर्व भाविकांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण नितीन भाऊ इंगळे त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी दिलेल्या निमंत्रणामुळे बरोबर 14 वर्षानंतर बोरगव्हाणकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. वर्ष 14 झाले चक्रधर काकांनी आणलं होतं. काकांना म्हटलं पार वनवास संपल्यावरच आणलंय तुम्ही. बरं आमचं कीर्तन झाल्याबरोबर 15 दिवसात त्यांना पदही मिळालं. आता पुन्हा भेट झाल्यावर अजून बढती होईल.
तिथे पाथरीमध्ये काकांचंच नियोजन होत, ते झाले रामराज्य. इथे आल्या आल्या नरसिंह मंदिरामध्ये पूजा झाली, वृक्षारोपण झालं, ट्रॅक्टरची पूजा झाली, तिथेही आमचं स्वागत झालं, इथे या वाड्यामध्ये स्वागत झालं. अतिशय सुंदर नियोजन संयोजकांनी केलं, काही कसर नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. आमची सगळी गुणीजन महाराज मंडळी, कपिल देव आणि तेंडुलकर दोघांनाही नमस्कार. भालदार चौकदार सर्व गायनाचार्य विनेकरी महाराज, बसलेल्यातले सर्व महाराज, या परिसरात आल्यानंतर ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो ते सुरेश बाप्पा ढगे पाटील, त्यांचे चिरंजीव वैभवराव, चक्रधर काकाला आल्याला सांगितलं माझं 7 वाजताचं कीर्तन नाशिकला आहे आजचं, जेवायला सुद्धा वेळ नाही म्हणून वैभवच्या आईनं 10 वाजताच आम्हाला जेवायला दिलं. आता पुन्हा संबंध नाही रात्री 10 पर्यंत जेवणाचा. स्वयंपाक तिथे नाशिकला तयार आहे, फक्त वेळ विकत मिळत नाही, लक्षात घ्या. आणि माझा जन्म गेला वेळ सांभाळण्यामध्ये. मी उपवासी राहतो पण दिलेली वेळ सांभाळतो. म्हणून तुमचा स्वयंपाक पुढच्या वेळेस कधीतरी चक्रधर काकाला सांगून उपयोगात आणू आपण, पण एवढ्या वेळेला मोठ्या मनानं मला क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल तेव्हा नागवडे ताईच्या संबंधाने त्यांच्यावर श्रद्धा असणारे या सर्व संयोजकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन याचं कारण, ज्याचं परोपकारी जीवन आहे त्याला नियोजित आयुष्य असेपर्यंत काही अनिष्ट घडू नये, आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्ट देवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन. हा शब्द नीट लक्षात घ्या. वाढदिवस शब्दात आरोप आहे, म्हणायचा असतो वाढदिवस पण तो असतो क्षय दिवस. तितके दिवस आपले आयुष्यातले कमी झालेले असतात, पण ही मृत्यूलोकाची भाषा आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा पाठ आहे, पायात जोडा घाल, डोक्यात टोपी घाल, अंगात सदरा घाल मराठी, पण पायात जोडा कोणीच घालत नाही, जोड्यातच पाय घालतात. अंगात सदरा घालायचाच नसतो, सदऱ्यातच अंग घालावं लागतं. डोक्यात टोपी घालत नाही, टोपीतच. ही मराठी आहे. सासू म्हणती सुनेला 5:30 वाजले, ऑफिस सुटल्या सुटल्या घरी येतं, त्याला जेवायला लागतं चूल पेटव. आता चूल जर पेटली तर सरपण महाग होईल का? चूल पेटतच नाही, त्याच्यात सून सरपण टाकते, त्याच्या रॉकेल वत्तेन काडी पेटी लावून सरपण पेटलं, मग सांगते सासूबाई चूल पेटली. ही मराठी लक्षात घ्या, पेटलं सरपण पण चूल पेटली. अरे पहिला पूर नदीला आला मृग नक्षत्रात, अख्ख गाव नदीच्या काठाला पूर पाहायला, आणि मग तिथे चर्चा आहे का पाटील काय नदी वाहती हो? अरे उभीच आहे नदी, कुठं वाहती, पाणीच वाहत, पण मराठीत म्हणायचं नदी वाहती. बस तसं वाढदिवस समजला तुम्हाला, असतो क्षय दिवस पण म्हणायचं आहे वाढदिवस. म्हणून वाढदिवस शब्दापेक्षाही संयुक्तिक शब्द आहे अभिष्ट चिंतन. ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच असते, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. ज्याचं जे आयुष्य आहे, एकदा आयुष्य संपलं डॉक्टरची लाईन उभी करा, जावं लागतं. आयुष्य शिल्लक आहे त्याला रोगोरपाजा तरी जगतं, म्हणजे असं करू नका, नाही तर मेल्यावर पुन्हा उद्या मोबाईल कराल, मेलं बाबा रोगोरवालं सांगतो. आयुष्य शिल्लक आहे ना, आणि संपलं बस जायचं आहे.
जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यायचा आहे, त्याचं ते नियोजित आयुष्य तो जगणारच आहे. एक क्षणसुद्धा आयुष्याचा कोणी आणून देत नाही, हे 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे माणसाचं आयुष्य. म्हणजे 100 वर्ष मर्यादा. 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे, विहिरीचं पाणी नाही, तिला झरा असतो, हौदाचं येत नसतं, फक्त उपसायचं. 100 लिटर पाण्याच्या हौदात मासा सोडा, आपण मासा आहो. 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे. ज्याचं 10 वर्षाचं आयुष्य संपलं असेल त्यानं समजायचं 90 लिटर पाणी राहिलं, आणि 95चं झालं असेल त्यानं समजायचं 5 लिटर हौदात पाणी आहे, 5 वर्षानं तडफडून माशाला मरायचं आहे, पुन्हा पाणी येत नाही. लक्षात घ्या, ज्याचं जे नियोजित आयुष्य आहे ते तो जगणारच आहे. मग कितीही प्रयत्न करा. नवरा बायकोचं भांडण व्हायचं वैभव ते तिकडची गोष्ट सांगतो, मुंबईची. हे आईत खाऊ काहीच करत नव्हतं, पट्टे कुटायचं रोज. 2 मुलं 3 मुंबईत वैतागून गेली, अहो धोणी भांडी करते, 2 मुलं सांभाळायची, आणि तुम्ही नुसते पत्ते कुटत बसता. जास्त कमी बोलली तर आत्महत्याच करील, घाबरून जायची बिचारी. त्याचा तेवढा शब्द, आत्महत्याच करील. आता पहाटेचे 4 वाजले वैभव, आणि मग ही म्हणली, अहो आता 4 दिवसावर दिवाळी, लेकराला कपडे नाही, तुम्ही लावली का कटकट, आत्महत्याच करील. ती वैतागलीच होती, जाय कर आत्महत्या. आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? पहाटे 4 मुंबईतली गोष्ट उठलं, उड्डाण पुलावर आला आत्महत्या करायला. कोणी नसल्याची खात्री केली, उड्डाण पुलावर उडी टाकली खाली मरण्यासाठी. पुला खालून भाजीवाला भैया चालला होता, ते चपट टोपलं, त्याच्यात मेथीच्या भाजीच्या जुड्या, कमळाच्या फुलाच्या पाकळ्या असतात तशा लावलेल्या, माय लुगड्याच्या पदरात लेकराला घेतं, तसं पडलं टोपल्यात. आत्महत्या करायला गेलेलं नाही मेलं. तुम्हाला नवल वाटल, विनाकारण भाजीवालं मेलं. अरे त्याला कल्पनाच नाही, 42 फुटाहून 70 किलोचा बोजा टोपल्यात पडला, मुंडकं मोडून मेलं ते भाजीवालं. बरं ते घरून सांगून आलं तर मुलांना, काळजी करू नका पोरो, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल तेवढ्याचे फटाके आणतो म्हणला भाजीवाला. त्याची मुलं फटाक्याची वाट पाहत होते, ते पुलाखाली मेलं. ज्याची बायको खूश झाली होती, कटकट गेली, ते दुपारच्या जेवणाला वापस गेलं. मी खास बसायचं, ज्याचं जे नियोजित आयुष्य आहे त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते, पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरता सर्वांनी एकत्रित येऊन जी सामुदायिक प्रार्थना इष्टदेवाकडे केलेली असते त्याला म्हणतात अभिष्ट चिंतन. त्यानिमित्ताने हा सोहळा आहे. अतिपरिचयामुळे आपल्याला महत्त्व वाटत नाही कोणीही गोष्टीचं. पहा, अतिपरिचय झाला की महत्त्व संपतं. जावाही पाहिजे पण दूरचा पाहिजे. बरं का वैभव, जरा हे लक्षात ठेव. मी दूरचा पाहिजे, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. दूरचा जावाई असला ना देवासारखा मान, गावातला असेल तर निम्यावर येता कार्यक्रम, त्याच्या पुढचं पाठच आहे तुम्हाला का सांगू. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गद्दे बराबर, जो चाहे सो लादा. बस हे पुढचं मी सांगतच नव्हतो, तुम्ही सांगा म्हणले. जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, आणि मग सासू नाचायचीच राहते. जावाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. जे स्वतःच्या लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला कर्ज बाजारी होईल.
कृष्णाचा मोती ठेवी गहाण, राखे जावा याचा मान, पण दूरचा जावाई पाहिजे बस। 4-2 वर्षाने आला जावाई की सासू घालीन लोटांगण, वंदिन चरण डोळ्यानं पाहिन जावायाला, जे लेकाला खाऊ घालत आहे मुलाला। पण जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असल तर सासू दरवाजात उभी राहून जावायाला, ए जावाया ते तांबडी बादली भरली का नळावर, माझीच आहे आण येताना, इतका दर्जा खाली जातो बरं का। म्हणून अतिपरिचय, अतिपरिचय खोटा मान राहत नाही। प्रगट जास्त जवळ झाली माईक शाहीपुडाच्या, हा सर, हा आता गोड वाटते ते, तुम्हाला वाटतं आवाज मोठा झाला पण कानाला गोड वाटत नाही, आता गोड वाटत, हा ते पहा। विठ्ठल विठ्ठल मंडळी ऐकतात म्हणून आम्ही सांगतो, जे ऐकतच नाही आम्ही सांगतही नाही काही, हे आपण एकमेकासाठी पूरक आहो। अतिपरिचय, अतिपरिचय झाला की महत्व संपत। अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रकट दिसतो भानू जगी तुच्छ पाही, लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सखयारे दूर देशी राहावे। बीजेच्या दिवशी चंद्राची कोर पश्चिम दिशेला, अख्ख्या बोरगवांच्या महिला एकमेकीला, अगं चला वळायला लवकर चला, मावळलं तर महिनाभर नाही दिसायचं, चला लवकर। बीजेच्या दिवशी चंद्राची कोर पश्चिम दिशेला सायंकाळी झाल्यावर सगळं गावचं गाव ओवाळतं, पण दररोज 6:30 एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला, त्याला कोणी शालूट ठोकत नाही का, हे रोजचं आहे ते महिन्याचं आहे, लक्षात आलं ना। अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही, लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सखयारे दूरदेशी राहावे। पुन्हा सांगतो, जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही त्या चंदनाचा गुण आहे, उकळतं तेल 1 क्विंटल कढईमध्ये, सोयाबीनचं घ्या नाही तर शेंगा दाण्याचा, हात घातला तर कातडं सोलून निघल, त्या उकळत्या तेलात त्या चंदनाचा 1 थेंब टाका, सुईच्या टोकानं क्विंटल भर तेल क्षणार्धात थंड गार झालं पाहिजे। बुंद एक तेला 52 चंदन बुंद एक क्षण सितळ करी, ज्या चंदनाला सापाचं वेष्टन आहे मलयागिरीवर आहे, जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज त्या चंदनाच्या सर्पणावर स्वयंपाक करते, याला म्हणतात अतिपरिचय। तसा नरदेहाचा आणि आपला अतिपरिचय झाला, म्हणून या देहाचं महत्व आम्हाला वाटत नाही, मग महत्व कोणाला? स्वर्गीचे आमरा इच्छिताती देवा, स्वर्गीचे आमरा इच्छिताती देवा, स्वर्गीचे आमरा इच्छिताती देवा।
महत्व अति परिचयामुळे आम्हाला नाही, नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 21,600 श्वास आपण रोज टाकतो आणि घेतो 24 तासात. 21,600 दम जात है दिनरात, रात्रंदिवस मिळून 21,600 श्वास. मग 30 दिवस महिना, 12 महिने वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य, श्वास किती झाले घरी गेल्यावर हिशोब करणे. एका श्वासाची किंमत होत नाही नरदेहाच्या, हे अतिपरिचयानं कळत नाही आपल्याला. पण 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढा, मुलं बाळ नाही, 90 म्हातारं खाली टाकलं मरायच्या वेळेला, आणि 87 म्हातारी जवळ येऊन बसली. आता कसं होणार? किती दिवसापासून म्हणत आले माझ्या बहिणीचं नाही तर तुमच्या भावाचं दत्तक घ्या, 100 एकर आहे ना, अर्ध्या एकरात वाडा, दिवा लावायला कोण नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, अजून मेलो नाही ते खाली टाकलेलं. तिकडची गोष्ट सांगतो, इकडचे चांगले आहेत म्हातारे, ते तिकडचे अजून मेलो नाही. आण गावातल्या लोकांना बोलवून, गावातली लोक बोलवून आणली, पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं, दत्तकपत्राचं वाचन झालं आणि पेन हातात दिला, बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं दत्तक पत्रावर सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? अर जिथं नरदेहाच्या एका श्वासात होत नाही, त्या देहाचं महत्व अतिपरिचयामुळे आम्हाला कळत नाही. मग स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, जो देह आपणाला प्राप्त झाला ना, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. आम्हाला मृत्यूलोकात जन्म मिळावा असे स्वर्गातले देव इच्छा करतात. या पुढे, विठ्ठल 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 प्रश्न निर्माण होतो, स्वर्गातले देव आणि मृत्यूलोकातल्या देहाची इच्छा करतीलच कशाला? का सुविधा आणि असुविधा हे दोन शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. बोर गव्हाणपेक्षा जास्त सुविधा शेलूत असेल तर तिथं बंगला बांधायचा विचार करेल बोर गव्हाणचा माणूस, पण इथल्यापेक्षा सुविधा नसेल तर बोरगाव सोडायचं कारणच काय? तसं स्वर्गातल्या सुविधा आणि मृत्यूलोकातल्या असुविधा, फक्त हे दोन चित्र डोळ्यापुढे आणा. तिथल्या सुविधा, आता स्वर्गावर कीर्तन होईल एवढ्या सुविधा. तिथं अमरत्व सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, अमरावती राजधानी आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, कामधेनूची खिल्लार आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे, तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभा नृत्यांगना करमणुकीला आहे, उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे आणि अमृत प्यायला आहे. एवढ्या गोष्टी नुसतं लक्षात ठेवा. बर, ते काही मला पाठ नाही हो, पण ते ऐरावतासारखे वाहन, अमरत्व सिंहासन, बर ठीक आहे. राजधानी भुवन अमरावती स्वर्गामध्ये अमरत्व सिंहासन आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, बगीचे कल्पतरूचे. कल्पतरू म्हणजे ज्याच्या खाली कल्पना केल्यावर पूर्तता करण्याची क्षमता ज्या वृक्षात आहे त्याला म्हणतात कल्पतरू. दृष्टांत माहिती, रस्त्यानं चाललं होतं, ते उन्हात तापलेलं म्हणला, कुठं सावलीची गरज बसलं झाडाखाली जाऊन, तर ते झाड कल्पतरूचं होतं. म्हणला पाणी पाहिजे होतं तर झरा लागला, गटागटा पाणी प्यालं. म्हणला भाकरी पाहिजे होती तर ताटच आलं आणि जेवलं. काही अंथरायला पाहिजे होतं म्हणला तर पलंग आला, आणि पलंगावर बसल्यानंतर कलंडला आणि विचार करतो की आलो तेव्हा पाणी नव्हतं झरा लागला. भाकरी पाहिजे म्हटलं तर ताटच आलं. आंथरायला पाहिजे म्हटलं तर पलंग आला. भूत तर नसेल, आलं भूत.
म्हणला खाणार तर नाही आणि खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू खाली फळे येती मागितली. हे कल्पतरूचे बगीचे आहे स्वर्गामध्ये. कल्पतरूचे आरव बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी रत्नाची परीक्षा. पण चिंतामणी ज्याच्याजवळ असेल त्याला सांगतो काही करायचं नाही. त्यानं सकाळी सूर्योदय झाला म्हणजे आंघोळ करून देव्हाऱ्याच्या पुढची जागा सेनानं सारवायची. तिथं चिंतामणी रत्न ठेवायचा, त्याची पूजा करायची आणि शेलवून उसण्या का होईना 10-5 पोते 2000 नोटा आणायच्या. 10-5 पोते उसण्या त्याच्यावर ढीक टाकायचा. हां उद्या करा हे. आणि मग दौंडी द्यायची पुऱ्या तालुक्यात. ज्याला ज्या साधनांनी नेता येईल सूर्योदयापासून सूर्ये मावळेपर्यंत नोटा नेणे. कंटेनरचे कंटेनर भरून न्या तरी सूर्ये मावळल्यावर सकाळी टाकलेला ढीक तेवढाच राहतो. याला म्हणतात चिंतामणी. चिंतामणी दे चिंतिल्या अर्था. त्याच्या भूमिका आहे स्वर्गात. बगीचे कल्पतरूचे आहे आणि कामधेनूची खिल्लार आहे. कामधेनू म्हणजे धेनूचा अर्थ गाय होतो आणि कामचा अर्थ इच्छा. मालकाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ज्या गायीमध्ये आहे त्याला म्हणतात कामधेनू. आपली जर्सी किती दूध देत असली तरी होईल काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. या बाबा पुढेच या. हा सा बस बस बस. हा ते त्यांना गर्दी झाली. हा बरोबर. ते मला साऊंडवाले दिसत नव्हते म्हणून त्यांना इकडे केलं. ते आमच्या काही खानाखुना असतात असं केलं की ते त्यांना दिसलो पाहिजे मी म्हणून त्यांना इकडे केलं. विठ्ठल 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 कुंडली कवर विठ्ठल ज्ञानदेव बहुत उधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी मसी आणि शेळ्या परी त्या निराळा कामधेनू. त्या कामधेनूची खिल्लार आहे स्वर्गात. चिंतामणीच्या भूमिका आहे स्वर्गात. कल्पतरूचे बगीचे आहे स्वर्गात. उत्तम प्रतीचे घोडे आहे महाराज. उत्तम प्रतीचे घोडे म्हणजे हे आमचं घोडं नाही, गाडवापेक्षा मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती केसापेक्षा गोमाशा. आणि मालक त्याचंच वर्णन करतोय. काय नाव घोड्याचं? तट्टू माझा रत्नघोष. रत्नघोष किती चालतंय? 7 दिवसात 3.5 कोस. जरा गिअर बदलल्यावर म्हणले मागं येतं. तट्टू माझा रत्नघोष 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मागे सरे कोस कोस. ते मारवाडी भाषेत सांगतो. इथं कोण नाही मारवाडी? हा बरं झालं. असू द्या त्यांची तुमची फक्त भाषा वापरतो आम्ही. भट भटजी नो घोडो. भट भटजी नो घोडो. घोडो को खानो घणो चलनो थोडो. नीचे एक मारो छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. उच्चाई स्रवा खाचे खोल नी. उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. रंभा तिलोत्तमा उर्वसी मेनका हे करमणुकीला आहे. बाजही ताल पखा वजवीना हे दोन्ही आहे बरं का. आपलं वाद्य पुराण काळापासून आहे. तबलान पेटी नाही उल्लेख पुराणात पण विनान पखवाद. त्रेतायुगात सुद्धा याचा उल्लेख आहे.
बाजई ताल पखावज वीणा, बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभादिक सुर नारी नवीना, सकल असंसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा। हे कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला, हे करमणुकीचं साधन स्वर्गातलं, सगळं स्वर्गातलं। पुन्हा अमृत प्यायला आहे स्वर्गातल्या सुविधा, आता मृत्यू लोकात येऊ आपण। तिथे ऐरावतासारखं वाहन आहे, इथे डिझेलवर चालणारं वाहन आहे। तिथे अमरत्व सिंहासन आहे, मृत्यू लोकात पाच पाच वर्षानं बदलणारं आसन आहे। तिथं कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबळी आहे। तिथं चिंतामणीच्या भूमिका आहे, इथे डांबरी रोडला खड्डे आहे। तिथे कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे। तिथे अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहिती आहे। अरे मग एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर तेवढ्या सुविधातले देव या असुविधात येतीलच कशाला, आणि येत नाही तर लिहिल का स्वर्गीचे अमर एक बाजू। पुन्हा दुसरी बाजू, स्वर्गातील देवतांचे देह आणि आपला मृत्यू लोकातला मानवाचा देह, या दोन देहाचा तरी विचार करा। ते मलयुक्त देहाचे देव मृत्यू लोकात आहेत, मलमुक्त देहाचे देव स्वर्गात आहे। मलमुक्त देह देवतांचा, ते रंभा शुकाचार्याची परीक्षा घ्यायला आली। रंभा येऊणी वाघ विलास वचने बोले शुकेंद्रा प्रतिमानाही विनंती, मनात नधरा संदे द्यावी रती, ब्रह्म विष्णुमय सर्व युवती आदिनकी वर्तती। ब्रह्मदेवाला पत्नी आहे, विष्णूला लक्ष्मी आहे, शंकरा युवती आहे, घ्या उरकून। रंभा म्हणाली शुकाचार्याला, शुकाचार्य म्हणतात रंभा, संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती, टाकून निज मंदिरा दर कुठी दुःखासी का भोगिती, टाकून गिरजे शंकर कशास गेला, वना रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना। आणि त्याच्यात मजा असती तर संसार सांडून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे। रंभेला वाटलं हे 12 वर्षे मायेच्या पोटात होतं, घाणीनं वैतागलं दिसतं। म्हणून रंभेने प्रार्थना केली, रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझी या उत्तरा, नारीजा इतरा तसे गणितसे कैसेनी योगेश्वरा, तया पोटी मल वाहत असे, विमल के आमिच देवांगणा, चिरी या उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा। आणि रंभेनं आपलं उदर फाडलं, स्वच्छ पिंजलेला कापूसनं सुगंध सुटलेला। हे देवतांचे देह। शुकाचार्य बघू लागले, रंभेला वाटलं आता हो म्हणते हे, पण शुकाचार्य म्हणा रंभा ऐक माझ्या उत्तरा, पूर्वी हे न कळते मनात पुरते, येतो तुझ्या उदरा, मला काय माहिती तुझ्या पोटात अशी व्यवस्था आहे, अरे मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता तू माझी माय झाली असती, ऐकुणी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमायली, मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली। हे देवतांचे देह मल मुक्त। आता आपला देहाचा विचार करा, उगा सेंट लावून बसतात माणसं एकमेका शेजारी म्हणून बरं आहे, नाही तर माणसाच्या देहासारखा घाणेरडा देह पृथ्वी तलावर दुसरा नाही। याला 4 दिवस तोंड धुवू नका देऊ, तर 5व्या दिवशी सुगंध सुटतो। एकाही बैलानं ब्रश केला नाही तरी वास येत नाही। पशु की होत पण आपण त्यांच्या देहाचा विचार करा, पशु की होत पण्हैया नरका कछुना होय, माणसाचं काहीच वायाला जात नाही असं वाटतं का तुम्हाला? जनावराचं काहीच वायाला जात नाही, माणसाचं काही उपयोगाला येत नाही। जनावराच्या केसाच्या घोंगड्या आमच्या केसाचं काही होत नाही, जनावराच्या हाडाचं खत आमच्या हाडाचं काही होत नाही, जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे आमच्या कातड्याचं काही होत नाही। सेनानं घर सारवा स्वच्छ होतं। मी काही बोललो का कपिल देव?
पशु की होत पने या नरका कचु ना होय, चांगल्या चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम माणसाचं शरीर करतं. घरी गेल्यावर डोकं चालवा, तोपर्यंत हलवायाच्या दुकानात बर्फी भरते समय वजन 1 किलो 200 ग्राम किंमत 170 रुपये. तोंडाला पाणी सुटतं ग्राहकाच्या, कुठपर्यंत त्याच्या दुकानात आहे तोपर्यंत. यानं घरी आणली याची संगत झाली, बर्फी बिघडली. चांगल्याचं वाटोळ करायचा कार्यक्रम करणारं शरीर आहे. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. तोपर्यंत गंगेचं पाणी पवित्र आहे, लाईन लावतात मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ, मला. आणि गंगेचं तीर्थ यानं प्राशन केलं की रूपांतर लघवीत होतं. म्हणजे पवित्राला अपवित्र करायचा कार्यक्रम आमचा देह करतो, थोडं लक्षात ठेवा. फार हुशार की आपण मारायची नाही. पंढरपूरची आषाढीची यात्रा संपली, चंद्रभागा मोकळी झाली आणि रात्री 12 वाजता पंढरपुरातल्या डुकरांनी मीटिंग घेतली. हे नीट ऐका, मी मीटिंगला नव्हतो हे आवाचून सांगतो. पंढरपुरातले डुकरं चंद्रभागेचं वाळवंट रिकामं झालं आणि मग डुकरांनी मीटिंग घेतली आणि त्याच्यातला मोठा डुकर अध्यक्ष झाला. रात्री 12 ते 3 होती वेळ मीटिंगची, माणसं झोपली होती. मीटिंग डुकराची ती चंद्रभाग आहेत. मोठं डुकर बाकीच्या डुकरांना म्हणतं, का रे कशाकरता बोलवलं तुम्हाला, वारी संपली. हे माणसं 8 दिवस पाहायला आपण तर दगड आणायचे, आपण दिसलो का नाकाला उपरणं लावायचे, आपण एवढे वाईट आहो का रे. डुकर म्हणतं बाकीच्या डुकराला, माणसं माणसं म्हणजे काय काय, अरे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंगमधला निर्णय आपल्या बॉडीबद्दल सांगतो. डुकराच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला, माणूस म्हणजे डुकराच्या स्वयंपाकाची भांडी ते म्हणतात. आपल्याला हुशार घ्या, मारू नका, मी सांगतो. डुकराचा स्वयंपाक कोण्या भांड्यात होतो. सुकरासी विष्टा माणे सावकाश, सुकरासी विष्टा माणे सावकाश, विष्टा नाची त्यास काय गोडी. सुकरासी विष्टा माणे सावकाश, मिष्टान्नाचे त्यास काय गोडी. म्हणून माणसाचा देह घाणीनं युक्त, देवतांचा देह मलमुक्त, मग दिव्य देहाचे देव या घाणेरड्या देहाची इच्छा करतीलच कशाला. जर करत नाही तर तात झाला मृत्युलोकी व्हावा जन्म. याचं कारण काय, याचं कारण आहे परिवर्तनशीलता मानवाच्या देहात आहे, देवतांच्या देहात नाही. परिवर्तनशीलता, एक बार नर करणी करे नरका नारायण होय. एक दुसरं, ती भोगभूमी आहे, ही कर्मभूमी आहे, तिथे कर्म स्वातंत्र्य नाही. तुम्हाला पुण्याच्या सारसबागेमध्ये बोर गवाऊन डब्बे नेऊन जेवता येतं, आपलं कुटुंब बसायचं आणि जेवायचं त्या हिरवळीवर. पण तुम्ही जर म्हटलं का तिथं 4 चपात्या गरम करायच्या, 3 दगडाची चूल मांडून, तर वॉचमॅन आला दांडकं घेऊन. सरळ सरळ स्वयंपाक करण्याचं स्वातंत्र्य बोरगव्हाणमध्ये आहे, पुण्याच्या सारसबागेत नाही. डबे इथं तयार करायचे आणि तिथं नेऊन खायचे, तसं पुण्य इथं करायचं आणि तिथे भोगायचं. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म किजे, म्हणजे डबे तयार झाले आणि मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर सारसबागेत खायचे. बस असंच आहे, इथे डबे तयार करायचे आणि तिथं खायचे. आणि डबा संपल्यावर तयार नाही करतायत, मग तया पुण्याची पावटी सरेन सवेची, इंद्रपणाची उटी उतरेन, येऊ लागती माघारे मृत्यू लोका.
कर्म स्वातंत्र्य प्रत्य मृत्युलोकात आहे म्हणून मृत्युलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर जमते सगळे सगळे आम्हाला सवय आहे. अभंग घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. हसवलं नाही बाबांनी तर पुढच्या वेळेस मला बोलवणार नाही वैभव पाटील तरी चालेल, पण आमची कीर्तनाची पद्धत आम्ही बदलू देणार नाही. बस जी चालू आहे परंपरा त्याप्रमाणे भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. आता तर काय ते तमाशात शब्द होते भो. आजचे कीर्तन विनोदाचा बादशाह. अरे काय चाललंय काय ठीक आहे. कठीण झालंय आता. विठ्ठल विठ्ठल सगळी जुनी जाणती मंडळी यांचा जन्म गेला कीर्तन ऐकण्यात. आपले हे दोन मुद्दे लक्षात ना. स्वर्गीची आमार इच्छिता ती देवा. मग एवढ्या सुविधा तिथे असताना इथे का? इथे कर्म स्वातंत्र्य मृत्यूलोकात आहे म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या सद्भाग्यानं जर मृत्यूलोकात देह प्राप्त झाला तर करणार काय? नारायण देह प्राप्त. मग काय करणार? नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. का? हा आनंद दुसरीकडे नाही. महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व कळत नाही. जातात माणसं तीर्थयात्रेच्या निमित्ताने, तिथं गेल्याबरोबर पुजारी ओळखतो टोप्या महाराष्ट्रातल्या. पडलाच पडदा. रुको भगवान सो रहे पुजारी म्हणतो. आता चक्रधर काका भगवान झोपला तर पुजारी उठल का सकाळी? खरं सांग सो रहे. पण ह्या टोप्या तिथंही डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोके आहे ते. मग टोपीतल्या डोक्यातलं मेंदू वापरते महाराष्ट्रात. अजी बहुत दूर से आहे, महाराष्ट्र से आहे, कुछ करो दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली. पडदा झालाच बाजूला. करो दर्शन का? उठला म्हणतो देव. त्या बापाचा गडी आहे का देव? 100 रुपयात उठवतो लेका? नाही दिली तर झोपला म्हणतो. आणि एवढं करून 50 फुटाहून दर्शन, दूरदर्शन. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं काका
आपला विठोबा नाही का बरा, एक पैशाचा खर्च नाही आषाढीच्या वेळेला, जर्मनच्या ताटात आमटी भात, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी, ज्ञानबा तुकाराम दिंडीत नाचत जायचं, नया पैसा खर्च येत नाही, तिथे जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं, त्याचे पायी घालून बोलणे दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तिरायसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, फक्त महाराष्ट्रात. एक महाराष्ट्र सोडून गेलं तर परप्रांतात हा आनंद नाही. भारत देश सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही. हा सुक सोहळा स्वर्गी नाही, हा सुक सोहळा सोहळा स्वर्गी नाही. सुरेज बाप्पा तुमचा वाढदिवस झाला काल, एक दिवस उशिरा शुभेच्छा देतो आम्ही. त्यांच्याकडे झालो पण आमचं येणं कसं आहे, रात्री 2 मग उठणं 10 ती गेली निघून, भेट अशीच होती आमची. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि स्वर्गात हा सोहळा नाही म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, बाकीचे सोहळे आहे पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्य लोकात जा, तिथेही हा सोहळा नाही. ते पंढरपूरला आमचे वारकरी जातात दशमीच्या दिवशी, चंद्रभागेच्या वाळवंटात 90 वर्षाचे म्हातारे वारकरी
बावीसच्या जवानाला लाजवील असे नाचतात. लुब्दली नादी लागले समाधी, नादी लागले समाधी, लुब्दली नादी लागले समाधी. मूळ जन मरणारे लोकारे, मूळ जन मरणारे लोकारे, मूळ जन मरणारे लोकारे, मूळ जन मरणारे लोकारे. पंडित ज्ञानी योगी महान भाव, पंडित ज्ञानी योगी महान भाव, पंडित ज्ञानी योगी महान भाव, पंडित ज्ञानी योगी महान भाव. एकचित्त साधकारे, एकचित्त साधकारे, एकचित्त साधकारे, एकचित्त साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. लुब्दली नादी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. मग तो सोहळा बघण्यासाठी ब्रह्मदेव येतो पंढरपूरला. तो त्याच्या वाहनातून येतो, त्याला आपण दिसतो, आपल्याला तो दिसत नाही. काही काही गाडीच्या काचा अशा असतात, बाहेरचं डोळे चिकटू चिकटू काचेला, आतलं त्याला काही दिसत नाही. बस तो प्रकार, जसं ब्रह्मदेव आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. ते 90 वर्षाचे नाचणारे म्हातारे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटातले ब्रह्मदेवानं पाहिले की तो मृत्यूलोकातल्या सर्वांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा, धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कैचा. धन्य धन्य मृत्यु लोक म्हणती भाग्याचा कैचा, उद्गार ब्रह्मदेवाचे आहे. देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. याचा अर्थ हा सोहळा सत्य लोकात नाही. एकदा पुन्हा पुन्हा एकदा मी गुरुजी, समजा तुम्ही विद्यार्थी, आपलं शाळेतलं शिकवण्यासारखं कीर्तन. एकदा पुन्हा महाराष्ट्र सोडून जा, हा सोहळा प्रांतात नाही. भारत देश सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. स्वर्गाच्या पलीकडे जा, सत्यलोकात नाही. सत्यलोकाच्या पलीकडे जा, वैकुंठात सुद्धा नाही. असता तर त्यांनी अपेक्षा वैकुंठीचे जय जय सदा जय जय सदा जय जय.
सुद्धा नाही, उलट वैकुंठातले अपेक्षा करतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कई येथे येते हरीचे दास, ते अपेक्षा करतात. म्हणून हा सोहळा, हा आनंद स्वर्गात नसल्यामुळे स्वर्गीची अमरी इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर बरोबर म्हटलं की कळलं तुम्हाला. बरोबर वेळेत पूर्ण विराम. सर्वाणी हातानं टाळी मुखानं. रघुमाई 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 इच्छिताते देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनानंत गाऊ घेते. स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे सत्यलोकात नाही, त्याच्या पलीकडे वैकुंठात सुद्धा नाही. आणि वैकुंठात जर असता तर त्यानं वारकऱ्याच्या घरी येऊन आनंद भोगण्याची अपेक्षा केली नसते. कोणी साक्षात देवानं ज्या सुखाने देव मिळाव ज्या सुखा कारण बरोबर आहे देव मिळावना वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारण देव मिळावना ज्या सुखा त्याला हा आनंद असता तर त्यानं वारकऱ्याच्या झोपड्या देण्याची अपेक्षा केली नसते. ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एक निळोबा रायचा अभंग आहे. देव म्हणे भक्त हो काही तरी घ्या रे. भक्ताला आग्रह करतो देव काहीतरी घ्या काहीतरी घ्या. लेखा ज्याला देण्याची इच्छा नाही ते याद्या करू करू येतात रे. सुशिक्षित बेकार अविवाहित निर्धन
शेतकरी म्हणतो विहिरीचं काम चालू आहे पाणी लागू द्या, निर्धन म्हणतोय लॉटरी लागू द्या, अविवाहित म्हणतो चार वर्षे झाले योग येत नाही यंदा तरी सुपारी फुटू द्याले का, ज्याला द्यायची इच्छा नाही ते यादी करू करू येतात आणि तुम्ही काही मागत नाही, देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे, ते म्हणती उरे सिनची घेता, अरे रिद्धी सिद्धी देईन तुम्हा, ते म्हणती आम्हा विटाळतो मोक्ष देतो, देव म्हणे करावे कैसेन कैवल्य ऐसे नेगो म्हणते, वैकुंठाला नेतो, ते म्हणते नका बंदिखान ते याल तरी नेईल वैकुंठ लोका, ते म्हणते नका बंदिखान ते, मग कुठं राहायचं आहे, वासदे पंढरी सर्व काळ वासदे धाडू नको हरी वासदे पंढरी सर्व काय, याचा अर्थ वैकुंठात हा आनंद नाही, उलट ते अपेक्षा करतात, आपल्याला आनंद होतो दुःख होतं आपल्याला कधी चांगला माणूस गेला, अरे रात्रंदिवस भजन करत होता बाबा, पहाटे 5 लाख त्याच्याच काकड्यानं आमचं गाव जाग व्हायचं, जन्मभर जन्मभर 5 काकडा चुकला नाही त्याचा, हरिपाठ चुकला नाही, रात्रंदिवस भजन केलं, तो गेल्यापासून आमचं गाव उदास झालं, तुमचं गाव उदास झालं, पण तिथं त्याचं स्वागत सुरू झालं, लक्षात घ्या, धन्य धन्य हरीचे दास, नवे वाट वैकुंठी पाहती भक्त कैबा येथे येते, वैकुंठातले अपेक्षा करतात की हा कधी येतो, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कई येथे येती हरीचे दास, ते जाऊ द्या, सगळ्यात निर्दयी असणारा यमराज आहे, त्याला जर दया असती ना सुरेश बाप्पा, तर कोरोनाच्या काळात त्याच्याकडे दयेचे अर्ज राष्ट्रपतीकडे करतात तसे लोकांनी केले असते, पण नाही त्या यमासी करुणा, कोरोना आला तरी त्याला करुणा नाही, नाही त्या यमासी करुणा, निर्दयी पाषाण हृदयी त्याला म्हणतात, बाहेर काढता कुडी प्राणा, नाही त्या यमासी करुणा, 8 दुसऱ्याच्या दुःखात दुःखी न होणारे, 8 आहे, त्याच्यात राजाचा पहिला नंबर आहे, बरं का, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी न होणारा 1 नंबरवर राजा, 2 नंबरवर वेश्या, 3 नंबरवर येम, 4 नंबरवर अग्नी, 5 नंबरचा चोर, 6 नंबरवर बालक, 7 नंबरवर याचक, 8 नंबरवर ग्रामकंटक, ही यादी लक्षात ठेवा, सहसा हे कीर्तनात नाही ऐकायला मिळत तुम्हाला, सासू जावायची गोष्ट दृष्टांत चालू आहे, पण हे चाणक्य नीतीमध्ये राजा वेश्या यमच्चाग्नी चोरो बालक याचका हा परदुःखम न जाणंती अष्टमो ग्रामकंटक हा, हे चाणक्य नीतीत आलेला आहे, पहिला क्रम आहे राजाचा, परदुःखम न जाणंती, राजा दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही, आणि जर राजा प्रजेच्या दुःखानं दुःखी होणारा असेल
समजायचं तो राजा नाही, ईश्वरानं राष्ट्राला दिलेली देणगी आहे हे लक्षात ठेवा. असा एखादा राजा, एखादा राजा रामचंद्रासारखा एखादा राजा. म्हणून राजा परदुःखम न जाणंती. वेश्या वेश्या भोगी कवडा वेचे मग दारैचे पुणयतेचे. ऐसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगो. वेश्या परदुःखम न जाणंती. येम अग्नी आग लागली घराला म्हणजे अग्नी विचार करतो का गावाला आग लागल्यावर गरीबाचं घर आहे पेटलं तर रोडवर माग राहतील हे श्रीमंताचं पेटलं तर दुसरं तयार करतील अजिबात नाही. परदुःखम न जाणंती. चोर परदुःखम न जाणंती. याचका हा तुमच्या घरात वाईट घटना घडली भिकाऱ्याला वापस करा ते ताडताड पाय वाजवत जातं. परदुःखम न जाणंती. लहान मुलगा तुमचा जपकट झाला पाथरीच्या स्टँडवर पगार 55,000 होता दिवाळी करायची होती झाला जपकट आला तुम्ही उतरल्या चेहऱ्यानं 5 वर्षा पिंट्या बाहेर येतो पप्पा खाऊ अजा खाऊ दिवाळीला होळी पेटणार आहे घरातल्या का खिसा कापला माझा ते बाकीचं वाटो येऊ द्या खाऊ द्या. बालका हा परदुःखम न जाणंती. आणि ग्रामकंटक म्हणजे गावामध्ये भांडणं लावणं हा ज्याचा खानदानी व्यवसाय आहे त्याच्या पंजोबानं तोच उद्योग केला आजानं केला बापही तेच करून मेला हाही करतो पोरही तरबेज झाली 5 पिढ्या याला म्हणतात ग्रामकंटक. हे 8 लोक त्याच्यात येमाचा नंबर आहे. येम परदुःखम न जाणंती असा निर्दयी असणारा येम कठोर असणारा येम पाषाण हृदय असणारा येम पण ते सुद्धा येम धर्म आहे निरंतर. अच्छा येम धर्म आहे निरंतर. 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 येम धर्म येम सुद्धा हात जोडून उभा आहे. कोणासाठी? हरिभक्तासाठी. काय अपेक्षा? कथा श्रवण व्हावयास. कथा श्रवण व्हावयास. कथा श्रवण व्हावयास. यम धर्मा थोर आस. यम धर्मा थोर आस. यम धर्मा थोर आस. यम धर्मा थोर आस. रात्र दिवस पाहे रात्र दिवस पाहे रात्र दिवस पाहे रात्र दिवस. वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी. धन्य धन्य हरिच दास. धन्य धन्य हरिच दास. धन्य धन्य हरिच दास. धन्य धन्य हरिच दास.
आपल्या भाषेत याला फिटिंग म्हणतात. जसा गौंडी वीट ठेवतो का नाही तसं पाहिजे. हे प्रमाण ते प्रमाण कथा श्रवण व्हाव यास यमधर्मा थोर आस पाहे रात्रन दिवस वाट कर जोडोनी यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया कर. ही याला फिटिंग म्हणायचं विठ्ठला. नाही तर यम धर्मानं यादी दिली सुरेश बाप्पा जा रे कुठं. अरे 13 मिनिट कमी आहे आपलं ग्राहकांना बरं ओळखायचं कसं महाराज. मी सांगतो ऐका त्याचे कुळ रंग ऐका त्याचे कुळ रंग ऐका त्याचे कुळ रंग ऐका त्याचे कुळ रंग. अरे ते निंदा धरते राग करते निंदा धरते खरी खोटी चहाडी सांग खरी खोटी चहाडी सांग खरी खोटी चहाडी सांग खरी खोटी चहाडी सांग. ते कुळ आपुले कुळ आपुले कुळ आपुले कुळ आपुले ठोकून देत जाता. तुमचा काही दोष नाही. टिपणाचा सुकाळ झाला जेवढं पाठ केलं तेवढंच. पुन्हा भानगड नाही. आणि मजा असते. एकदा गाथे ज्ञानेश्वरी ते सगळे पाठ झालं की कीर्तनकाराला जसा समुद्रात मासा पोहतो तसं आनंद येतो. मग नुसतं बसायचं वेल्डिंग करायचं प्रमाणाचं बस. ते सगळे दुर्मिळ होत चाललं भाऊन त्याच्याही तारखा मिळत नाही राजा. मी तरी काय करू कठीण झालं. आता 3 टिपणं पाठ. मजा आहे. हां ते सांगतो नामदेवाचा अभंग आहे हा. यमधर्म सांगे तुता तुम्ही जावे मृत्यू लोका पुलाला लोक चितुका तितुकाही आणावा ऐका त्याचे कुळरंग करती निंदा धरती राग खरी खोटीचा हाडी सांगे ते कुळ आप लटके वासनेच्या नवसा करती करती पसंहिंसा तेने बहुता दिवसा भरोसा तुम्हा दिलाय देव साडून देवता उपासक मंत्र संत्यारी जो झोटिंग येताय खेताय देत सक्के बाप तुमचे 14 चरणाचा घरी गेल्यावर पाहून घेणे. हा यादी दिली आणि यमदूत आले गावात अमुक कारण ते पेपर फुटला यांचं नाव आहे हे कळलं. ज्यांना कळलं त्यांनी पंढरपूर गाठलं. तिथं गेल्यावर नामदेवाला विनंती केली वाचवा महाराज. म्हणले माळ घाला. 2 घालतो महाराज. 2 माळा घातल्या. नामदेवाच्या दिंडीत ज्ञानबा तुकाराम. हे यमदूत आले गावात अमुक अमुक पंढरपूर. म्हणले हे तर कीर्तनात जात नव्हतं वंडरफुल हे तर आता पंढरपूर. मग पंढरपूरला गेले तर नामदेव महाराज म्हणले आले रे तुमच्याकरता. मग आता पताका उंच करा. कुंचे पताकाचे भार बेने पळती यम किंकर पळाले पण वाखरीला मीटिंग घेतली. का रे पळू गेले तर कामावर ठेवल का यमधर्म. पुन्हा प्रयत्न. मग पुन्हा आले म्हणले आता भागत नाही रे पताकावर तुम्हाला वाचायचं का. हे म्हणले काय मरायसाठी माळा घातल्या का महाराज. नाही रागावू नका. वाचायचा एकच उपाय आहे देवाच्या नावाचा जय जयकार करा. कुंडली कवर भगवान की जय. परिणाम दड 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 दुड 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 दड 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 दुड दुड दड 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 दुड 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 बाळ सुतला कळी काळा बापुरारे हो बाळ सुतला पिल्लू आहे
जन्माला आल्याबरोबर पोहायला लागतं ते लगा शिकवाय. तुमच्या पुढे जाणार आहे ते. दड 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 दोडो 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 पळ सुटला कळी काळ्या बापुडिया पळाले ये मदूत. कारे अहो ज्यांची नावं यादीला तर ते नामदेवाच्या दिंडीत आहे. दिंडीत का नाही गेला तो येऊच देत नाही दिंडीवाला. कोण दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा. त्याची दिंडी आहे ना. आणि तो नागवितो आमा विष्णुदास मनोनिया करतात काय ते. त्यांनी तर दोन दोन माळा घातल्या महाराज. लेखा दिंडीत गेला नाही दिसल्या कशा. लांबून दिसतात महाराज का सदऱ्याच्या वर आहे असं आहे. बर ते करतात काय करतात काय. आम्हाला बघितल्या बरोबर पुंडली असं आहे का रे. मग येम धर्म सांगे दुता तुमा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ थया गावा नामधारकाचा शिवा आता चक्रधर काका घेतील कार्यक्रम. पण तुला आवर्जून सांगायला लावेल मी ते मृदंगाचार्य काय नाव आहे तुझं. हे घे मग तुला चॉकलेट. वा वा लय मोठा बरं का सुरेश बाप्पा. तिथं वय पहा नाही पडला तरी चालेल मीच पाया पडतो तुझ्या. हा ना काय ताकद आहे त्याच्या हातात आताच. बरं बरं धन्यवाद धन्यवाद. हा ना तू मागच्या जन्मात हेच करत होता का रे. हे योग भ्रष्ट लोक असतात हे. जन्म गेला तरी जमत नाही पखवादाची कला. हे मागच्या जन्मी तेच केलेलं असते. मागे बहुता जन्मी वेळी संपली बाप्पा. आता मी तरी काय करू. अजून वन्स मोर चालू आहे. मला काही महाराष्ट्र वैतागला नाही. आमचा एक विशिष्ट समाज आहे. ढोक महाराज आणि त्याचे श्रोते महाराष्ट्रात ठरलेले आहे. प्रत्येक महाराजांचे आहे पार्ट्या पार्ट्या पण जे आमचे आहेच आहेच. कुठेही जा आता नाशिकला मी जायच्या आधी मंडप भरलेला असेल आहे. ठरलेलंच आहे ठरलेलंच आहे. आणि त्यांनाही माहिती आहे बाबा वेळ चुकवत नाही. अजून 4 मिनिट आहे. नका जाऊ तर या गावा म्हणजे कीर्तन माझं असलं तर तुम्ही या गावात या ते यम धर्म सांगतो त्याला. नका जाऊ तर या गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. उलट विष्णुदासाचे वंदिती चनर रजते यम
येम धर्म वाट पाहे निरंतर, हात जोडून उभाय जोडोण्या कर तिष्ट तसे, का कथा श्रवण भावयासन येम धर्मा थोर आस। नारायण नामेच का? अरे नारायणात जे ताकद नाही ते नारायणाच्या नामात आहे हे लक्षात ठेवा। आणि नारायणाच्या नामात काय ताकद आहे याची कल्पना नारायणालाही नाही, ज्याचा त्याचा विषय ठरलाय बाप्पा। शक्ती में क्या मस्ती है बाते पहलवान को पूछो, और भक्ती में क्या मस्ती बाते संतन को पूछो। भक्तीतली मस्ती संताला विचारा, शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, तसं नामाचं महात्म्य नाम घेणाऱ्याला विचारा। थोडं एक दोनच मिनिट घेतो। नाम घेणारा हनुमान, ज्यानं ज्याचं घेतलं तो श्रीराम, ही जोडी लावा। नाम रामाचं घेणारा मारोतराव, काय झालं? ज्याचं नाम आहे त्या रामाला पुलावून जावं लागलं चालत चालत, आणि ज्यानं नाम घेतलं तो मारोतराव एका उडीत गेला लंकेत। तुका म्हणे नामा पावा पैल पार, तुका म्हणे पावा वया पैल पार, तुका म्हणे पावा वया पैल पार, तुका म्हणे पावा वया पैल पार। तुका म्हणे पावा वया पैल पार, नाम मंत्र सार भाविक असे, हे सामर्थ्य नामात असल्यामुळे नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीतीन, हे स्वर्गात नसल्यामुळे मृत्यूलोकी व्हावा। बस कसंही फिरवा उलट सुलट करता येते बा। जन्मा ज्ञानेश्वर माऊली भजन होईल। कालच अनुराधाताई आमच्या कीर्तनाला होत्या, आणि कीर्तन संपल्यावर मला भेटूनही गेल्या। एकदा जेवायला या, त्यांच्या सासऱ्यापासून आमचे संबंध आहे, शिवाजीराव नागवडे राजेंद्र भाऊचे, चांगलेच आहे। मग इथं आल्यावर कळलं ती कारखान्याचा हा असा संबंध आहे। त्यानिमित्ताने त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आणि सुंदर कार्यक्रम, तिथं आल्यावर तिथेही एक समाधान नरसिंह मंदिर चालू आहे, अजून मोठं होणार आहे ते काम। आता झाडं बिळं लावण्याचा कार्यक्रम करून घेतला आमच्याकडून, चांगलं आहे, खूप प्रशस्त जागा आहे, चांगलं मन लावून चालू द्या, मोठं तीर्थस्थान होईल। तुम्हाला लाजल्यासारखं होत असेल तर अनुराधाताईला मी सांगेल काही मदत करायला, तुम्ही लाजू नका। मी आमच्याकरता काहीच मागितलं नाही, तुमच्या सासऱ्यापासून संबंध आहे, मी सांगेल तिथं करा, काही डोकं चालवा। तुमचं तुम्ही नसताना वाढदिवस केला त्या लोकांनी, मग नरसिंह मंदिर दिसत नाही का तुम्हाला? मी तुमच्या समोर बोलेल, माघार नाही, तुमच्या समोर बोलेल, होईल चांगलं होईल। आणि मग चांगलं झाल्यावर पुन्हा मग चक्रधर काका बोलवतीलच मला, येतो मी। त्यांची बोली आहे 14 वर्षांनी हा बाबा आणायचा। 7 साली झालं तर ना, 7 14 झाले ना बरोबर। आता तुम्हीच हिशोब करा पुढचा। त्याच्या आधी तिकडे नेलं त्यांनी पाथरीला राम मंदिर, तिथंही फार सुंदर कार्यक्रम आहे, सगळे आनंद आहे। मुलगा आहे तुमचा, कोणाचा आहे असो? रामाचा लगा, हा मग दोघांचाही मुलगाच म्हणायचा, जास्त गुरुजीचा अधिकार आहे, असं आहे, चांगलं आहे। तुमचं नाव चालवणार आहे तो, हां, हुशार हुशार, फार
फार हुशार, सुंदर ताकद, या वयामध्ये एवढी ताकद नसते मनगटात. आता पुढं काय होईल त्याचं, बरं का? आम्ही इकडे आल्यावर मी काकाला सांगतो, त्याला सांगा. त्याला त्याला म्हटलं की ते लक्षात हुशार सुंदर कपिल देव तर आहेच. नाही या जन्मी काही आता आपण एकमेकाला सोडायचं नाही, ठरलं ना? ठीक आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय बोली आरतीच पा बोली आरती बरोबर आहे, चालू द्या तशीच. कोणी वाजवू नका, मृदंग नाही टाळ नाही म्हणू नका, फक्त आता समाजाला देऊ. सगळे हात वर करा सगळ्या माझ्या माय बहिणी, शाबा झालं पंढरपूर. एका माईकवर बोलू नका. जय देव जय देव जय पांडुरंगा सर्वानी. वा वा तुळशी माळा गळ देव सुरवर, जय देव जय देव जय पांडुरंगा. आषाढी कार्तिक सर्वांनी म्हणा, पाठ आहे सर्वांना. जय देव जय देव जय पांडुरंगा. आरती ज्ञान राजा महा. लोपली ज्ञान जगी महा मनो प्रगट गुहे बोले आरती तुकारामा. हात वर थोडं राहिलं, एक मिनिट. शूटिंग वाले हात हे हात घ्या म्हणून खाली आले ते चुन बंद केल्या म्हणून. पहाशाण तारिले अस शाबास. तुकिता तुलणेसी चरणी स्वामी. घालीन लोडांगणावर
पंढरीचा वारकरी संत संघ सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी उमा गणपती आहे या संतासी निर्वीज मध्ये गावणे आता उदार धोई या संतासी निर्वीज मध्ये ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम सर्व टाळ चढे कीर्तनाचा रंग हळे